नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बी एडच्या अध्ययन आणि अध्यापन या कोर्सचा जो काही टॉपिक आहे ज्ञानरचनावाद तो पाहणार आहोत. या टॉपिकवर विद्यापीठ परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येत असतो. पहा, याच्यामध्ये ज्ञानरचनावाद संकल्पना, बोधात्मक ज्ञानरचनावाद, त्याचे वैशिष्ट्य, उपयोग, अध्ययनादरम्यान वापर असं पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. बघा, आता विद्यापीठ परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला गेला आहे. प्रश्न असा आहे की ज्ञानरचनावाद म्हणजे काय, बोधात्मक ज्ञानरचनावाद खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्याच्यामध्ये मुद्दे दिलेत, संकल्पना, वैशिष्ट्य, उपयोजन. जनरली 15 मार्कांचा प्रश्न असतो. याचे मग पुन्हा आपल्या ते डिवायडेशन करावे लागतं. ज्ञानरचनावाद म्हणजे काय, याला काही मार्क्स आहेत. पुन्हा संकल्पना, वैशिष्ट्ये, उपयोजन, याला काही मार्क आहेत. जनरली 4, 4, 4 असे मार्क याला असू शकतात आणि याला 3 मार्क असू शकतात. अशा पद्धतीने थोडंफार कमी जास्त होईल मार्कांचं. परंतु प्रत्येक प्रश्नाची काय करायची, तर मुद्दे पाडायचे, त्यानुसार काय करायचं, त्याला मार्क्स हे असणार आहेत. ठीक आहे, आता पहा, त्याच्याशीच निगडीत दुसरा प्रश्न आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे काय, सामाजिक ज्ञानरचनावाद खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. संकल्पना, वैशिष्ट्य, शैक्षणिक उपयोजन. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोधात्मक ज्ञानरचनावाद हा प्रकार जो आहे तो ज्ञानरचनाचा तो पाहणार आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ज्ञानाची रचना केली जाते, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, कन्स्ट्रक्टिव्हिझम. कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय, रचना करायची. आपण बघा, एखादं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो आहे, काहीतरी वेगळी रचना करतो आहे, त्याला आपण रचनावाद असं म्हणतो आहे. बघा आता याच्यामध्ये काय दिले, ज्ञानरचनावाद म्हणजे नेमकं काय आहे. मुलांमध्ये ज्ञानाची निर्मिती कशी होते, कसं ज्ञान तयार होते. आता एक तर पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी कसं होतं, शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती होत्या किंवा शिक्षक केंद्रित अध्यापन होतं. परंतु आता याच्यामध्ये विद्यार्थी केंद्रित अध्यापन आहे, विद्यार्थी केंद्रित अध्ययन आहे. त्यामुळे ज्ञानाची जी निर्मिती आहे ती विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायची आहे आणि ती ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे, सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मग याच्यामध्ये ज्ञानाची निर्मिती कशी होते हे ज्यावेळेस आपल्याला पाहायचं आहे, ज्ञानाची निर्मिती कशी होते, मग त्यामध्ये विद्यार्थी ज्ञान कसे ग्रहण करतो आहे, ज्ञान पण ग्रहण करावे लागते विद्यार्थ्यांना, तरच त्याचं त्याचं ज्ञानाची रचना होणार आहे. ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे याविषयी स्पष्टीकरण देणारी विचारसरणी, हा एक काय आहे, दृष्टिकोन आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे हा काय आहे, एक दृष्टिकोन आहे ज्ञानरचनावादाचा. आणि तो दृष्टिकोन म्हणजेच काय, ज्ञानरचनावाद आहे. म्हणजेच ज्ञानरचनावाद हे शिकण्यासंबंधीचे एक तत्त्वज्ञान आहे, एक दृष्टिकोन आहे, एक विचारसरणी आहे. मग या तत्त्वज्ञानाचं काय गृहितक आहे, यांनी गृहित काय झालेलं आहे की कुठलाही मनुष्य प्राणी स्वतःच्या अनुभवांचा चिकित्सक विचार करून ज्या आपल्या भोवतालच्या वातावरणामध्ये आपण राहतो त्याच्याबद्दलचं आकलन करून घेत असतो, ते आपलं आपणच करून घेत असतो. म्हणजेच एखादं लहान बालक आहे, ते शाळेत जाण्यापूर्वी त्याला अनुभव नसतात का, तर तसं नाही, त्याला शाळेत जाण्यापूर्वी अनुभव हे असतातच. म्हणजेच काय, सभोवतालच्या वातावरणातून तो अनुभवांच्या माध्यमातून ज्ञान हे ग्रहण करत असतो. मग त्यामुळे जे काही ज्ञानरचनावाद काय सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतःच्या अनुभवांतून काय करायचं आहे, ज्ञान हे विकसित करायचं आहे. मग याच्यामध्ये एक अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नवीन अनुभव जे आहेत, ते नवीन अनुभव विद्यार्थी घेत असताना त्याला स्वतःच्या ज्या काही त्याच्या मानसिक प्रतिमा आहेत, त्या मानसिक प्रतिमांशी जुळून घेण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे, शिक्षण, तिथं शिकणे आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थी हा ज्ञानाचा केवळ स्वीकार करता आहे ही भूमिका आपल्याला चालणार नाही, का स्वीकार करून त्याला त्या ज्ञानामध्ये रचना देखील करायची आहे, तरच शाळेतील अध्ययने विद्यार्थ्यांसाठी तिथे चांगल्या प्रकारे आनंददायी ठरेल, उपयुक्त ठरेल. ज्ञानरचनावाद जो काही पुरस्कार आहे, मग पुरस्कार कोणी केला आहे ज्ञानरचनाचा, तर त्याच्यामध्ये 2005 साली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आला त्याच्यामध्ये ज्ञानरचनावाद तिथे पुरस्कृत हा तिथे केला गेलेला आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF हा 2005 साली जो आलेला आहे त्या याच्या आराखड्यामध्ये, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा स्टेट जो काही करिक्युलम आहे फ्रेमवर्क एज्युकेशनचा 2010चा, या दोन्ही याच्यामध्ये यावर आधारित जो काही प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 तयार केला गेला आणि त्यानुसार काय केलेलं आहे, तिथे ज्ञानरचनावादाची संकल्पना विकसित झालेली आहे. म्हणजेच जेव्हा जीवनाशी निगडीत प्रसंग, प्रक्रिया आणि व्यवहार विद्यार्थ्यांना स्वतःला अनुभवायला मिळतील,
तेव्हा त्यांना आकलनाची अशी संधी मिळेल की ज्यायोगे ते स्वतःच ज्ञानाची निर्मिती करू शकतील, अशी ज्ञानरचनावादाची संकल्पना इथं सांगितलेली आहे. आता ज्ञानरचनावादाची म्हणजेच काय, कन्स्ट्रक्टिव्हिझमचं मूळ जो अर्थ आहे तो लॅटिन शब्द जो आहे कन्स्ट्रक्ट, हे क्रियापद आहे. मग याचा अर्थ काय आहे, अरेंज किंवा मांडणी करणे किंवा रचना करणे, टू गिव्ह स्ट्रक्चर, ज्ञानाची रचना करण्याच्या, इथं काय बघा व्याख्या काय दिली आहे, ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रिया कार्यान्वित करणे. ज्ञानाची रचना करण्याची काही प्रक्रिया आहे मुलांच्या मनामध्ये, ती प्रक्रिया कंटिन्यू सुरू असते, या प्रक्रियेला काय करायचं आहे, कार्यान्वित ठेवणे, हा ज्ञानरचनावादाचा मूळ गाभा आहे. म्हणजेच पूर्वज्ञानाच्या किंवा पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे जेव्हा त्यातून व्यक्ती नवीन संकल्पना किंवा नवीन संबोधाची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते, त्याला ज्ञानरचनावाद म्हणतात. उदाहरणार्थ आपण सरावपटला किंवा इतर सूक्ष्म अध्यापनामध्ये एखादा घटक शिकवण्याच्या आधी त्याचं हर्बर्टच्या पंचपद्धतीप्रमाणे प्रस्तावना करतो. प्रस्तावनामध्ये काय करतो, त्याला पूर्वीचे अनुभव आहेत ना, पूर्वीच्या येते शिकलेले किंवा बाहेरच्या जगामध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये मिळालेले जे काही अनुभव आहेत ते विचारतो आहे, आणि त्यानंतर त्या पूर्वीच्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाशी, पूर्वीच्या अनुभवाचा नवीन अनुभवाशी संबंध जोडतो आहे. म्हणजेच काय, तिथं पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे नवीन ज्ञान तयार करतो आहे, नवीन संकल्पना किंवा संबोध तयार करतो. संकल्पना संबोध म्हणजेच काय, आपण संबोध साध्यता प्रतिमानामध्ये अभ्यासलेला आहे. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये बल, गती, त्वरण ह्या संकल्पना आहेत. मराठीमध्ये नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय या संकल्पना आहेत. या संकल्पनांची काहीतरी व्याख्या असतात, त्याला काहीतरी उदाहरणं असतात, त्या संकल्पनांची रचना विद्यार्थी हा करत असतो आणि ती रचना करत असताना त्याचं अध्ययन घडतं, याला ज्ञानरचनावाद म्हणतात, वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय कुठली प्रक्रिया होते, नेमकी प्रक्रिया काय काय होते हे आपल्याला तिथे पाहणं आवश्यक आहे. ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मानसशास्त्रज्ञांचे विचार देखील तिथं माहिती असणं गरजेचं आहे. मग ज्ञानरचनावादानुसार ज्ञानाच्या निर्मितीची प्रक्रिया कशी आहे, पहिलं काय आहे, इथं विद्यार्थी आहे, पहिलं काय दिलं इथं, विद्यार्थी आहे महत्त्वाचा, त्यानंतर विद्यार्थ्याचं अनुभवाचं विश्व दिलेलं आहे, त्यानंतर त्या अनुभवी विश्वातून विद्यार्थी काय करतो आहे, अनुभवांचं ग्रहण करतो आहे. ग्रहण म्हणजेच काय, पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत त्याला संवेदना प्राप्त होतात, आणि संवेदनांच्या मार्फत तो काय करतो आहे, अर्थ लावतो आहे, म्हणजेच अवबोध त्याला होतो आहे. संवेदनेचा मनाने लावलेला अर्थ म्हणजे अवबोध, आणि त्यानंतर इतरांशी त्याच्या आंतरक्रिया होतात, त्यानंतर त्याला जी काही माहिती मिळते त्याच्या प्रक्रिया करतो आणि त्यातून त्याची ज्ञानाची निर्मिती होत असते. म्हणजेच प्रत्येकाची ज्ञानाच्या निर्मितीची प्रक्रिया ही त्याला मिळालेल्या अनुभवानुसार, पूर्वानुभवानुसार, त्याच्या मानसिक जडणघडणीनुसार, बुद्धिमत्तेनुसार होत असती, आणि त्यानंतर त्याचं ज्ञानाचा तो वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन किंवा उपयोजन करतो. ही ज्ञानाच्या निर्मितीची एकंदरीत प्रक्रिया आहे. काय काय दिले, विद्यार्थी, त्याचा अनुभव विश्व, आजूबाजूचं वातावरण, अनुभवांचं ग्रहण करणं, इतरांशी आंतरक्रिया, माहिती व प्रक्रिया, ज्ञानाची निर्मिती आणि त्याचं उपयोजन. ठीक आहे, आता पुढे पहा काय काय सांगितलं इथे. ज्ञानाच्या निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये ज्ञानरचनावादामध्ये वेगवेगळी गृहितकं तिथे धरलेली आहे. आता ज्ञानरचनावादाचे कोणते कोणते प्रकार सांगितलेत पहा, तीन प्रकार तिथे ज्ञानरचनावादाचे सांगितलेले आहेत. पहिला जो आहे तो आहे बौद्धिक ज्ञानरचनावाद, बोधात्मक, म्हणजे हा बुद्धिमत्तेशी निगडीत आहे, थोडासा कॉग्निटिव्ह. आपण बघा इथं डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेली शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण पाहतो. वर्गीकरणामध्ये काय पाहतो, बोधात्मक उद्दिष्टे, क्रियात्मक उद्दिष्टे, भावात्मक उद्दिष्टे, त्यातला बोधात्मक शब्द इथं आहे कॉग्निटिव्ह. त्याच्यानंतर दुसरा आहे सामाजिक, समाजातील घटकातून, सामाजिक आंतरक्रियेतून ज्ञान मिळते, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम. तिसरा आहे समूळ, रॅडिकल, याच्यामध्ये विद्यार्थी काय करतो आहे. आता याच्यामध्ये बोधात्मक जो रचनावाद आहे तो जीन पियाजे यांनी विकसित केला आहे. तुम्हाला जीन पियाजेची थेरी तिथं माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी हा ज्ञान रचनावाद चांगल्या प्रकारे समजेल. जीन पियाजेच्या उपपत्तीचा माझा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. तो तुम्ही जीन पियाजेचा उपपत्तीचा व्हिडिओ, तुम्हाला TET, TIT, CTET या पात्रता परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, जरूर तो पहा, तुम्हाला आणखी संकल्पना ती क्लिअर होणार आहे. बोधात्मक ज्ञानरचनावाद कोणी विकसित केला आहे, जीन पियाजे. सामाजिक ज्ञानरचनावाद कोणी विकसित केला आहे, लेव वॅगोटस्की. आणि ज्ञानरचनावादी त्याच्यानंतर समूळ ज्ञानरचनावाद जो आहे तो ग्लेसरफेल्ड यांचं त्याच्यामध्ये योगदान सांगितलेलं आहे, ग्लेसरफेल्ड यांचं. आता याच्यामध्ये बोधात्मक जो काही रचनावाद आहे, बोधात्मक रचनावाद, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया तिथे सांगितलेल्या आहेत. मग या प्रकारच्या ज्ञानरचनावादामध्ये बोधात्मकमध्ये विचारते सांगते मी तुम्हाला, त्याच्यामध्ये
जे काही रचनावादामध्ये मांडलेले जे काही विचार आहेत त्या मांडलेल्या विचारांना महत्त्व हे प्राप्त झालेले असतं, आणि प्राप्त जी काही माहिती आहे त्या माहितीवरून पूर्वीच्या अनुभवांच्या आधारे आपण काय करतो, प्रक्रिया करतो, हे तिथं अभिप्रेत आहे बोधात्मक ज्ञान रचनावादामध्ये. याच्यामध्ये मग जीन पियाजे यांचा माहितीचा दृष्टिकोन तिथं उपयोगी होत असतो. त्यानंतर आहे सामाजिक ज्ञान रचनावाद, म्हणजे सोशल. लेव वॅगटॉस्की यांनी काय म्हटलं आहे की ज्यावेळेस व्यक्ती ज्ञान ग्रहण करते त्यावेळेस त्याचं सामाजिक जडणघडण, सांस्कृतिक जडणघडण, त्याची भाषिक आंतरक्रिया या वेगवेगळ्या रिसोर्स किंवा स्रोतांच्या माध्यमातून प्राप्त माहितीवर आधारित आपण काय करतो, ज्ञानाची रचना. तिथं आपण ज्ञानाची रचनाच करतो आहे, परंतु तिथं एन्व्हायरमेंट जे काय ते वेगळं आहे, ज्ञानाची रचना अभिप्रेत आहे, अशा पद्धतीने तिथं सामाजिक ज्ञान रचनावाद सांगितले. तिसरं आहे समूळ ज्ञान रचनावाद, म्हणजेच काय आहे, बोधात्मक आणि सामाजिक ज्ञान रचनावाद आणि समूळ ज्ञान रचनावाद. आता यामध्ये बोधात्मक ज्ञान रचनावाद हा एका टोकाला जर आपण लिहिला आणि दुसऱ्या टोकाला त्याच्या विरुद्ध टोकाला काय आहे, समूळ ज्ञान रचनावाद आहे, आणि या दोन्हींच्यामध्ये जो आहे तो आहे सामाजिक या दोन्हींच्यामध्ये काय आहे, सामाजिक ज्ञान रचनावाद. ओके, मग याच्यामध्ये विद्यार्थी प्राप्त झालेल्या नवीन ज्ञानाच्या आधारे किंवा पूर्वज्ञानाची जोड देऊन काय करतो, नवीन ज्ञानाची रचना करतो. म्हणजेच अध्ययनाची ही जी काही प्रक्रिया आहे ती कृतिशील प्रक्रिया आहे, कृती करतो, मनामध्ये विचार करतो. जॉन डुई असं म्हणतात या बाबतीमध्ये की कुठल्याही प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांकडे कृती करण्याची क्षमता असते तेव्हाच त्याचं चांगल्या पद्धतीने अर्थपूर्ण अध्ययन घडतं. कृती करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये नसेल तर त्याचं अध्ययन हे घडणार, अर्थपूर्ण अध्ययन घडेल पण अर्थपूर्ण घडणार नाही. त्यामुळे अर्थपूर्ण अध्ययन घडण्यासाठी विद्यार्थ्यांकडे समस्यात्मक प्रसंगामध्ये कृती करण्याची क्षमता पाहिजे. ज्ञान रचनावादामध्ये काय आहे, विद्यार्थ्यांना पहिलं ज्ञान पूर्वीचं आणि वेगवेगळ्या कल्पना यांचं काय करता येतं, संमिश्रीकरण करता येतं, यांचं मिक्सिंग करता येतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान रचनावादाची गृहितकं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ती गृहितकं जी आहे ती गृहितकं कोणी मांडली हे पाहूयात आपण. ज्ञान रचनावादाची अध्ययनाची तत्त्वे, ज्ञान रचनावादाची गृहितके ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग ज्ञान रचनावादामध्ये काय सांगितलेलं आहे, अध्ययनाच्या तत्त्वांमध्ये काय सांगितले, ज्ञान रचनावादाच्या किंवा गृहितकांमध्ये काय सांगितलेलं आहे, तर मेरिल यांनी गृहितकं जी मांडलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले की अनुभवातून ज्ञानाची रचना ही इथे होत असते. बघा, ज्ञान रचनावादाची गृहितकं, पहिला मुद्दा आहे की अनुभवातून ज्ञानाची रचना होते, म्हणजे अनुभव हा पाया आहे, अनुभव मुलांना दिलेच पाहिजेत, फक्त पुस्तकी ज्ञान नकोय, पुस्तकाच्या बाहेरचे अनुभव दिले पाहिजेत. अध्ययन करता म्हणजे विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी बाहेरच्या जगाचे स्वतःच्या पातळीवर अर्थ निर्वचन करतो, बाहेरच्या जगाचा अर्थ हा स्वतःच्या पातळीवर लावत असतो, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. अनुभवांना म्हणजेच वातावरण आणि परिसराची त्याची आंतरक्रिया ही तो करत असतो. त्यानंतर वर्गामध्ये वर्ग हा एक वातावरणाचाच भाग आहे, आणि बाहेरचे समाजातलं वातावरण असेल त्याच्याशी काही आंतरक्रिया असतील त्यातूनच ज्ञानाची निर्मिती होत असते. त्यानंतर आहे अध्ययन करता हा बाह्य जगाचे वैयक्तिक पातळीवर एक अर्थ निर्वचन करतो आहे, म्हणजेच त्याचा काहीतरी अर्थ लावतो आहे, स्पष्ट करतो आहे. त्याच्यानंतर अनुभवांना अर्थ देण्याच्या कृतियुक्त प्रक्रियेतून संबोध निर्मिती होते. आपण जे काही अनुभव मिळेल पूर्वीचे आणि आता नवीन याच्या मिक्सिंगमधून काय करतो आहे, कृतियुक्त प्रक्रिया करतो आहे, त्यातून काय होतं आहे, नवीन संबोध तयार होतो. तुम्हाला संबोध तयार होण्याची प्रक्रिया जर माहिती असेल ना तर हे आणखी सोपं जाईल. संबोध कसा तयार होतो, संबोधाच्या रचनेचा एक व्हिडिओ आहे माझा, तो देखील तुम्ही अवश्य पाहा. संबोध तुम्हाला जर व्यवस्थित क्लिअर नसेल, कारण संबोध ही संकल्पना, संबोध हा संबोध किंवा संकल्पना, बऱ्याच मोठ्या संकल्पना ही त्याच्या संबोध हा देता. प्रतिमान तुम्ही अभ्यासलेला आहे, तुम्ही ते लिहिलेलं आहे कोर्स क्रमांक 109 मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक संबोधाला व्याख्या असते, उदाहरणं असतात, त्याची वैशिष्ट्ये असतात, गुणधर्म असतात, आवश्यक गुणधर्म, अनावश्यक निकष, आवश्यक निकषानुसार आपण त्याची व्याख्या करतो. हे कशामुळे होतं, ह्या ज्ञान रचनेवादानुसार आपण याची रचना करत असतो. त्यानंतर काय होतं, इथे सहभागी अध्ययनात प्रत्येकाने अनुभवावर आधारित लावलेल्या अर्थानुसार तिथं काय होतं, चर्चा घडते, त्याच्यात आंतरक्रिया घडते. म्हणजे इथं ज्ञान रचनावादामध्ये सहभागी अध्ययन जे संकल्पना आहे ती देखील महत्त्वाची आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे वेगवेगळे अनुभव, स्वतःचे अनुभव, यातून काय होतं, आंतरक्रिया घडते, चर्चा घडते, त्यानुसार आपल्याला काय होतं, ग्रुप डिस्कशन जे म्हणतो ना आपण, त्यातून आपल्याला नवीन ज्ञानाची निर्मितीही होत असते. जर आपण काही एखादी संकल्पना चुकीची गृहीत धरली असेल
तर तिथं काय होतं, चर्चेतून आपले विचार बदलून अचूक संकल्पना आपल्याला तिथे लक्षात राहते, आणि त्याच्यामुळे आपलं काय होतं, रिटेन्शन किंवा धारणा जी आहे धरून ठेवणं मनामध्ये ज्ञान हे पक्कं होतं, आणि ते पक्कं झाल्यामुळे संकल्पना अधिक आपली गडद होते किंवा स्पष्ट होते. मग याच्यामध्ये व्यक्ती समुदायामध्ये असताना इतरांशी होणारी आंतरक्रिया ही खूप महत्त्वाची असते, ही ज्ञान रचनावादाचं गृहितक इथे सांगितलेलं आहे. आता आपण यामध्ये पाहिलं की ज्ञान रचनावादाची गृहितके. आता ज्ञान रचनावादी अध्ययनाची तत्वे आपण पाहूयात की ज्ञान रचनावादामध्ये अध्ययन हे कशाप्रकारे घडत असतं. तर पहिला मुद्दा याच्यामध्ये की अध्ययन ही कृतीशील प्रक्रिया असून व्यक्ती अनुभवातून माहितीचा अर्थ लावायला शिकते. अनुभव कसे मिळतात त्याला? अनुभव हे पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत त्याला मिळतात. हे अनुभव संवेदन पातळीवर असतात, नाक, कान, जीभ, त्वचा, डोळा या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपल्याला संवेदना होतात. दृक, श्राव्य, गंध, रस आणि स्पर्श या संवेदनांचा अर्थ आपण स्वतःला मिळालेल्या अनुभवानुसार तिथे लावत असतो, म्हणजे संवेदनेचे अवबोधामध्ये रूपांतर करतो. आणि अवबोध म्हणजे काय आहे? अवबोध म्हणजेच अध्ययन आहे. परंतु हे सगळं होण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची महत्त्वाची आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीसमोर उद्दीपक असणं गरजेचं आहे, म्हणजेच त्या व्यक्तीसमोर एखादी वस्तू असणं गरजेचं आहे, घटना किंवा प्रसंग असणं गरजेचं आहे. व्यक्तीचं स्वतःचं अनुभव घेण्यासाठीची मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. मग यामुळं काय होतं, तिथं माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पूर्वीचे अनुभव आणि शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना वेगवेगळ्या प्रसंगांचं सादरीकरण केलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना, शैक्षणिक साहित्य वापरा वापरा. फक्त तोंडी बोलायचं नाही, मुलांना काहीतरी डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, कारण डोळा या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत विद्यार्थी 83% ज्ञान हे ग्रहण करत असतात. त्या अनुषंगाने विद्यार्थी कृतीशील प्रक्रिया होण्यासाठी अनुभवातून माहितीचा अर्थ लावतं. विद्यार्थी त्यांच्याकडे असणाऱ्या तत्त्व, संकल्पना या सगळ्यांच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीला किंवा अनुभवाला स्वतः काहीतरी अर्थ लावतो. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रसंग निर्मिती करण्यासाठी वर्गामध्ये शिक्षकाकडे लर्निंग एक्सपिरियन्स अध्ययन अनुभव जे आहेत, जे तुम्ही कोर्स क्रमांक 104 पण शिकलेले आहेत, अध्ययन अनुभवाचे दोन प्रकार आहेत, शाब्दिक आणि अशाब्दिक, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे अनुभव मुलांना तिथं वर्गात दिले गेले पाहिजेत. दुसरं आहे, ज्ञानाची निर्मिती प्रक्रिया ही मानसिक प्रक्रिया आहे. म्हणजेच फक्त आपण शारीरिक कृती केली वर्गामध्ये तर ज्ञान मिळेल का? तर तसं काही नसतं. तर कृती ही केली पाहिजे, परंतु कुठल्या कुठल्या कृती, त्याच्यामध्ये बौद्धिक, मानसिक, भावनिक, शारीरिक, कृतियुक्त सहभाग तिथं पाहिजे. तिथं कृतियुक्त सहभाग इथे असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जी काही घटना आहे, प्रत्येक घटनेचं विश्लेषण करण्यासाठीची संधी जी आहे, ती संधी शिक्षकाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच त्यांना प्रत्येक घटनेच्या मागे कार्यकारण भाव काय, म्हणजेच काय, प्रत्येक घटना घडण्यामागे कोणतं कारण आहे किंवा त्यामुळे कोणतं कार्य घडून येणार आहे, पाऊस का पडतोय, इंद्रधनुष्य का तयार होतंय, म्हणजे इथं का जो आहे भूकंप का होतोय, झाडामध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कशी होते, अशा वेगवेगळ्या ज्या काय काचं उत्तर त्याच्यामध्ये कार्यकारण भाव शोधला पाहिजे. त्याच्यामुळे काय रिझन आहे, हे मानसिक प्रक्रिया जी आहे ती मानसिक प्रक्रिया करण्याची सवय जी आहे ती मुलांना लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अध्ययनामध्ये भाषेची, इथं अध्ययन शब्द आहे, भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच वास्तविक पाहता प्राणी आणि मानव यामध्ये मानवाने जी काही प्रगती स्वतःची करून घेतली ती त्याच्यामुळं भाषेचा विकास झाल्यामुळं ती प्रगती केली. प्राण्यांना काय भाषा विकसित करता नाही आली, त्यांची वेगळी भाषा आहे, परंतु मानव हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये त्यांनी जास्त प्रगती ही केली असते. त्यामुळं कुठलीही भाषा, कुठलंही ज्ञान हे घेण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने ग्रहण करण्यासाठी भाषा हे अत्यंत महत्त्वाचं असं माध्यम आहे. आपल्या सभोवतालच्या वस्तू, घटना, प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी भाषा अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक ज्ञान रचनावादामध्ये भाषेला खूप महत्त्व तिथं वॅगोटस्की यांनी दिलेलं आहे. सर्वसामान्य मुलांना जनरली आपल्या मदर टंगमध्ये, मातृभाषेमध्ये तिथं चांगली पद्धतीने समजत असतं. त्यामुळं मुलांचा इंटेलिजन्स खूप चांगला असेल, परंतु भाषेमुळे त्यांना जर अडथळा येत असेल तर भाषेचं तिथं भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. मुलांना भाषा समृद्ध करण्यासाठी मातृभाषेमध्ये बडबड गीतं, संवाद, गाणी, गोष्टी घरातून पण सांगावेत आणि शिक्षकांनीसुद्धा वर्गातून सांगावेत. पुस्तकांचे वाचन करून घ्यावे त्यांच्याकडून. डिक्शनरीचा वापर कसा करायचा मराठी इंग्रजीत त्यांना ते शिकवावं, त्यामुळे भाषेवर प्रभुत्व गरजेचं आहे. त्यानंतर कसे शिकावे यावर भर दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी. कसे शिकावे म्हणजेच काय, आता मागाशीच म्हटले मी, पूर्वीच्या वेळेस शिक्षक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू, शिक्षक सांगेल ते खरं, म्हणजेच काय, शिक्षक म्हणेल तेच खरं.
परंतु आता कसं झालेलं आहे, आता विद्यार्थ्यांना महत्त्वाचं स्थान आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञानाची रचना करायची आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आले आहे. शिक्षकांना पूर्वी शिक्षकच सांगायचे, विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या थोडासा निष्क्रिय राहायचा, परंतु आता तसं नाही आहे. आता ज्ञान रचनावादाला हे मान्यच नाही आहे. शिक्षकांनी सगळं सांगायचं, त्यांना असं म्हण त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः सभोवतालच्या परिस्थितीतून त्याचं ॲनालिसिस करायचं परिस्थितीचं, आणि त्यातून काय करायचं आहे, वेगवेगळ्या घटकांमधला काय संबंध आहे, कोरिलेशन काय दोन तीन घटकांमध्ये, असे विश्लेषणामध्ये पाहतो ना आपण, तर शोधायचं आहे त्याचा एकमेकावर पडणारा प्रभाव पाहायचा आहे, त्या घटकांमधलं सारखेपणा शोधायचा आहे, वेगवेगळा फरक शोधायचा आहे, आणि अशा अनुभवातून काय करायचं, एक जनरलायझेशन करायचं, सामान्यीकरण करायचं, आणि त्यातून काय करायचं, स्वतःला काहीतरी तत्त्व प्रस्थापित करता येतील असं पाहिजे. उदाहरणार्थ उद्गामी पद्धतीमध्ये आपण काय करतो, सामान्यीकरण करतो. आता जनरली उद्गामी पद्धती आपण सगळ्या विषयात वापरतो. आता मी तुम्हाला गणिताचं उदाहरण देते, सोपं उदाहरण आहे गणिताचं. त्रिकोण आहे, बघा एखादा त्रिकोण आहे, उदाहरणार्थ त्रिकोण आहे ए बी सी, त्यानंतर त्रिकोण आहे पी क्यू आर, त्रिकोण आहे वेगवेगळे त्रिकोण आहेत, हा लघुकोन त्रिकोण, त्यानंतर काटकोन त्रिकोण, त्यानंतर विशालकोन त्रिकोण, त्याच्यामध्ये फरक आहे. परंतु ह्या ए बी सी लघुकोन त्रिकोणाची कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, काटकोन त्रिकोणाची देखील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, आणि विशालकोनाची पण सेम आहे. यातून जनरलायझेशन किंवा सामान्यीकरण काय काढले, कोणत्याही त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. कुठेही जा, भारतामध्ये पण तेच आहे, अमेरिकेतही तेच आहे, आणि इंग्लंडमध्ये तेच आहे. हे जनरलायझेशन केलेलं आहे, तत्त्व बाहेर काढलेलं आहे. हे तिथे तत्त्व हे विद्यार्थ्यांना बाहेर काढता आलं पाहिजे. यातून उद्गामी उद अधिक गमन विचारांच्या वरच्या दिशेने जाणारी ही पद्धती आहे. हे तत्त्व विद्यार्थ्यांना काढता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे आंतरक्रियेतून ज्ञानाची निर्मिती करायची आहे. म्हणजेच काय आहे, विद्यार्थ्याला सभोवतालच्या वातावरणातून शिकतो हे मान्य आपण केलेलं आहे. मग आंतरक्रिया कोणाशी करायची, कशी करायची, तर वर्गामध्ये शिक्षकाशी, त्याच्या क्लासमेटशी, फ्रेंड्सशी, घरी आल्यावर पालकांशी सतत आंतरक्रिया घडल्या पाहिजेत. म्हणजे मुलांनी बोलतं झालं पाहिजे, वर्गातल्या गोष्टी घरी सांगितल्या पाहिजेत, की कसं कशा पद्धतीने आम्ही मित्र मैत्रिणी चर्चा करतो, शिक्षक कसे शिकवतात, ह्या गोष्टी घरी सांगितल्या पाहिजेत. ह्या जितक्या आंतरक्रिया घडतील तेवढा विद्यार्थी अधिकाधिक मॅच्युअर किंवा आपण काय म्हणतो, सजग किंवा प्रगल्भ होतो. समाजात काय घडले आज, त्यानुसार एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन तिथं तयार झालेला नसेल तर तिथं तयार होतो, अवबोध तयार होतो. म्हणजेच काय, तिथं अवबोध त्याचा जसं तयार होईल तसं त्यांनी आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी शिक्षकांशी चर्चा करावी, ओपनली चर्चा करावी, तरच त्याला खरोखर ते संबोध अवबोध कळाला आहे का, तिथं कळणार आहे. आणि हे करण्यासाठी काय करायचं आहे, ज्ञान रचनावादानुसार फक्त चर्चा पद्धती व्याख्यान पद्धतीने शिक्षण होणार नाही मुलांचं, तर काय करायचं आहे, नाटकं करून घ्यायची. तर म्हणजे इतिहासामध्ये मराठीमध्ये लँग्वेजच्या विषयामध्ये नाट्यीकरणाचा खूप महत्त्वाचं आहे. नाट्यीकरणाच्या माध्यमातून मुलांना शिकवायचं आहे, खेळाच्या माध्यमातून मुलांना शिकवायचे, प्रकल्प पद्धती द्यायची, गटकाम द्यायचं आहे, सहकार्यते एकमेकांना सहकार्य करून अध्ययन तिथं करायला लावायचं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया ह्या जास्तीत जास्त प्रभावी होणार आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळेच सध्याच्या काळामध्ये इंटरॲक्टिव्ह लेसन, इंटरनेटवरून चॅटिंग किंवा इंटरनेटवरून अध्ययन, असाइनमेंट देतो आपण मुलांना, प्रॅक्टिकल याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात, प्रकल्प लहान मुलांनासुद्धा, तिसरीच्या मुलांनासुद्धा प्रोजेक्ट आहेत आता. म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ही दिवसेंदिवस वाढत तर आहेच, परंतु त्या बुद्धिमत्तेला देखील आपण चांगल्या प्रकारे खाद्यही दिलं पाहिजे. त्यानंतर आहे सहकार्यात्मक अध्ययन. विद्यार्थी ज्या वर्गामध्ये शिकतो आहे त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी काय करायचं आहे, गट करून विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी काय करणार, थोडेसे लाजळू विद्यार्थी पण त्यात सहभागी होतील. जे ऑलरेडी धाडसी आहेत त्यांना गटप्रमुख करूयात, बाकीच्या विद्यार्थ्यांना कामं वाटून देऊयात, आणि मग ते विद्यार्थी आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करून प्रकल्प तयार करतील. त्यांच्यामध्ये फ्रेंडली वातावरण होईल, सहकार्य करतील एकमेकांना, आणि हेच सहकार्य त्यांना एक चांगला नागरिक बनण्यासाठी पुढे भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. अशा पद्धतीने एकमेकांना समजून घ्यायचं आहे, आणि जी काही जबाबदारी दिली प्रोजेक्टची, ती प्रोजेक्टची जबाबदारी पूर्ण करायची आहे. अशा गोष्टींमध्ये काय होतं, नॅचरली विद्यार्थ्यांचं अध्ययन तिथे होत असतं. जर एखादी अडचण आली तर एखाद्या विद्यार्थ्याला अडचण, दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे, यामध्ये समायोजन क्षमता, ॲडजस्टमेंट करण्याची क्षमता जी आहे ती मुलांची विकसित होत असते. आणि त्यातून विद्यार्थी काय करतात, एकमेकांशी संवाद साधत असतात आणि स्वतःच्या ज्ञानाची रचना ही तिथे तपासून पाहत असतात. यामुळे विद्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्याचा पण विकास होतो. त्यानंतर आहे स्वयंप्रेरणेतून ज्ञाननिर्मिती. म्हणजेच काय, ज्ञानरचनावादामध्ये मुलांच्या नैसर्गिक विकासाचा भर दिलेला आहे. त्यामुळं काहीतरी त्यांना भीती दाखवायची आहे अध्ययन होण्यासाठी, काही त्यांना काही शिक्षा करायची आहे, अशा पद्धतीने काही तिथं ज्ञान त्यांचं ज्ञानही विकसित होणार नाही आहे.
तर त्यांना केवळ फक्त आपण बक्षिसं द्यायची, त्यांना ज्ञानासाठी तयार करायचे असं नसतं. तर मुलांना स्वतःला वाटलं पाहिजे की नाही मला हे घ्यायचं आहे ज्ञान. तर त्यासाठी मनुष्य प्राण्याला स्वतःच्या अंतक प्रेरणा जी आहे, आतली प्रेरणा जी आपण अध्ययन प्रक्रिया स्वरूपामध्ये पाहिलं, प्रेरणा किती महत्त्वाची आहे. आतून जर प्रेरणा आली तरच आपल्याला तिथे अध्ययन करता येणार आहे. म्हणून स्वतःची प्रेरणा आहे महत्त्वाची. तिथे मग याला जास्त मार्क येतं माझ्यापेक्षा किंवा दुसऱ्याला आणखी जास्त येतं, एकमेकांशी तुलना करू नका. स्वतःची स्वतःची स्पर्धा करायची आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे नवीन अध्ययन व पूर्वानुभव यांची सांगड घालणे. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांनी तिथे जो काही विद्यार्थी नवीन ज्ञान अध्ययन त्याचं कसं होणार आहे पूर्वीच्या अनुभवांशी जर सांगड घातली तर त्याचं नवीन. उदाहरणार्थ आपल्याला चौकोन शिकवायचा आहे, मग चौकोन शिकत असताना तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये चौकोनी आकाराच्या कोणत्या वस्तू पाहिल्या घरामध्ये, मग मुलं सांगतील चौकोनी आकाराच्या बॉक्स पाहिला, खिडकी पाहिली, पाटी पाहिली किंवा रायटिंग पॅड पाहिला, असे वेगवेगळे सांगतील तिथं. मग त्याच्यामध्ये चौकोनाचे प्रकार पाहतील, मग ते चौरस कसा आहे, चौरस आकाराची खिडकी, आयत आकाराचा टेबल, आयत आकाराचा रायटिंग पॅड, असं मुलं उदाहरण आहे, त्या का खोकं एखादं, असे घरामध्ये अनेक तिथे अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे सांगड तिथे ज्ञानाची घालायची आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा काय महत्त्वाचा, ज्ञान रचनावादाची वैशिष्ट्ये काय, कॅरेक्टरिस्टिक येतं. आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या याच्यामध्ये ज्ञान बोधात्मकमध्ये आणि सामाजिकमध्ये सुद्धा, पहिलं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे विद्यार्थी हा स्वयं ज्ञानाचा निर्माता असतो. ज्ञान रचनावादामध्ये विद्यार्थी स्वतः ज्ञान तिथे निर्माण करत असल्याला बाहेरून कुठून आहे तिथे कोणी सांगत नाही की असं असं आहे. ज्ञान रचनावादामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञानाची रचना करणं अपेक्षित आहे. यासाठी मग हे सगळं आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम तिथे डेव्हलप झालेला आहे. मुळातच ज्ञान रचनावाद हे काय आहे, एक थेअरी आहे, एक उपपत्ती आहे, एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे. यामध्ये तिथे अध्ययन केंद्रित असल्याचं विद्यार्थ्यांना तिथे जाणवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तिथे कृतीयुक्त अध्ययनावर भर दिला पाहिजे. कृती करायला द्यायची, त्यांना फक्त एक पोपट पंचे नाही करायची किंवा फक्त आपणच सगळं सांगायचं नाही, कृती करायला द्यायला पाहिजे. विज्ञानामध्ये प्रयोग, निरीक्षणं, प्रात्यक्षिकं, गणितामध्ये वेगवेगळ्या गणितीय क्रिया, गणित प्रदर्शनं, विज्ञान प्रदर्शनं, भूगोलामध्ये प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट द्यायची आहे, भूगोल प्रदर्शन असतील, इतिहासामध्ये गड किल्ले यांचं पाहणी करायला लावायची, तिथे प्रत्यक्ष भेट द्यायची, सहल तिथे न्यायच्या आहेत, नागरिकशास्त्रामध्ये एक उत्तम नागरिक कसा घडतो यासाठी समाजामध्ये एखाद्या घटना प्रसंगाला अनुसरून तिथे निवडणूक प्रक्रिया कशी आहे, सामाजिक स्वच्छता कशी ठेवायची आहे, ग्रामपंचायतीचं कार्य कसं चालतं, जिल्हा परिषदेचं कार्य कसं चालतं, प्रत्यक्ष मुलांना घेऊन जायचं आहे, बँकिंग चेअर असेल मुलांना प्रत्यक्ष शिकवायची, कृतियुक्त अध्ययनावर भर आहे जेणेकरून पुस्तकातलं जे वाचतो आहे आपण ते त्यांना प्रत्यक्ष तिथे समजणार आहे. तिसरं आहे समस्या युक्त परिस्थिती निर्माण करायची आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्याची अंतप्रेरणा. समस्या असल्याशिवाय आपण काय करतो, समस्येचं उत्तर शोधत नाही. मला खूप भूक लागलेली आहे, प्रचंड भूक लागली, मी काय करणार, अन्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार. मला ही अंतप्रेरणा झाली पाहिजे. त्या पद्धतीने समस्यायुक्त परिस्थिती निर्माण करून विद्यार्थ्यांना समस्येची जाणीव करून दिली पाहिजे. मग त्या अनुषंगाने विद्यार्थी समस्या सोडवण्यासाठी स्वतः काहीतरी प्रयत्न करणार आहे. हेच ज्ञान रचनामध्ये पूर्वानुभवाचा आधार घ्यायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. नवीन ज्ञान निर्मिती करत असताना पूर्वीच्या अनुभवांचा आधार महत्त्वाचा आहे, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. गटकार्य खूप महत्त्वाचं आहे की अध्यापन करत असताना वर्गाच्या रचनेमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीत काय करायचं आहे, तिथे बदल करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये बदल ह्या करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर पहा आणखी एक आहे आनंददायी वातावरण. शालेय जे वातावरण आहे मुळात अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ती मुलांना बर्डन नको आहे वाटायला, त्यातून मुलांना काय आनंद हा मिळायला पाहिजे. आनंद मिळाला तरच सगळा अर्थ आहे ना. मग याच्यामध्ये अभिरुची आणि प्रेरणा यावर ही प्रक्रिया पूर्ण अवलंबून असते. त्यामुळं मुलांना ज्ञान रचनावादामध्ये आनंददायी वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. त्यांना आवड झाली, आवड मिळाली, आवड तयार झाली पाहिजे त्या विषयाबद्दल, आणि तो विषय शिकण्याची त्यांना प्रेरणा देखील वाटणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पहा काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये आणखी. त्याच्यानंतर वैयक्तिक ज्ञानाची निर्मिती विद्यार्थ्यांना करता येणं गरजेचं आहे, तरच त्यांना त्याचा आनंद भेटणार आहे. वैयक्तिक स्वतःला ज्ञान स्वतः बघा, स्वतः आपण एखादी प्रक्रिया स्वतः नवीनच स्वतः एखादी मुलगी स्वयंपाक करायला शिकली, एखादा मुलगा गाडी चालवायला शिकला आहे, मुलगी गाडी चालायला शिकली, आपण एखादा नवीनच व्यवहार केला आहे, बँकेत गेलो आहे, नवीन एखादी गोष्ट आपण जेव्हा नवीन करतो ना त्यावेळेस त्याचा आनंद हा वेगळाच असतो. त्यामुळे वैयक्तिक ज्ञानाची निर्मिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य ज्ञान रचनावादाची,
वर्गाच्या रचनेमध्ये आपण तिथं बदल करणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलांचं तिथं काय होणार आहे, वेगळ्या पद्धतीने मुलांना तिचं ज्ञान हे मिळणार आहे. मग त्यामध्ये गट करायचे मुलांचे वेगवेगळे, त्यानुसार आपण गट चर्चा घेऊ शकतो. हुशार मुलांचा, मध्यम मुलांचा गट किंवा मिक्स गट आपण करू शकतो. उद्दिष्टांचा पडताळा घेतला पाहिजे, काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टानुसार मूल्यमापन करायचं त्यांचं. मग मूल्यमापनासाठी आपण लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, अनेक वेगवेगळी साधनं आहेत मूल्यमापनाची, गुणात्मक साधनं आहेत, पदनिश्चय, श्रेणी, पडताळा, सूची, मग या सगळ्या उद्दिष्टांचा आपण तिथं पडताळा घ्यायचा आहे मुलांचा. मूल्यमापनाची तंत्रे विकसित करायची आहेत वेगवेगळी, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर तिथे करायचा आहे. ज्ञानरचनामध्ये म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे त्याचा देखील वापर करायचा आहे. त्याच्यानं ABL टेक्निकचा वापर करायचा आहे किंवा मूल्यमापन तंत्राचा वेगळा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने काय होणार आहे, ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये ते सांगितलेली आहेत. त्यानंतर जो आपला मुद्दा आहे महत्त्वाचा, आता बोधात्मक ज्ञानरचनावाद. आता बोधात्मकमध्ये काय आहे, आपण मग चर्चा केली, यामध्ये मांडलेल्या विचारांना अधिक महत्त्व तिथे प्राप्त झालेलं आहे. प्राप्त माहितीवरून पूर्वीच्या अनुभवांच्या आधारे प्रक्रिया, सगळीकडे तेच तेच शब्द आहेत बरं का, लक्षात ठेवा. पूर्वीचे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत, पूर्वीचे अनुभव, पूर्वीचे अनुभव, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. इथं ब्रुनरची शोधन अध्ययन पद्धती उपयोगी, आपण शोधायचे हे. आता ब्रुनरची पद्धती पण खूप मोठी आहे, परंतु फक्त तुम्ही लक्षात ठेवा इथं. याच्यामध्ये जीन पियाजेचा माहिती प्रक्रिया करण्याचा दृष्टिकोन आहे. मूल जसं जसं अनुभव घेतं त्यानुसार त्याच्या मनामध्ये बोधात्मक रचना ही तयार होत असते, त्याला काय म्हणतात, स्कीमा असं म्हणतात. आणि त्या स्कीमानुसार काय तयार होतं ते पुन्हा आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करतो एक आपल्या अनुभवानुसार, त्याला आपण बोधात्मक रचना म्हणतो. आणि त्याच परिस्थितीमध्ये ते मूल एन्व्हायरमेंटशी आणि वेगवेगळ्या व्यक्तींशी आंतरक्रिया करतं, त्यातून मिळालेले जे काही त्याचे प्रतिसाद आहेत ते प्रतिसाद ह्या स्कीमामध्ये टाकत टाकत जातं आणि काय होतं, त्याचं सात्मीकरण किंवा ॲसिम्युलेशन म्हणतात आपण तिथं त्याला म्हणूयात असं तिथे. आणि त्यानंतर काय होते बघा, इथे पूर्वी घेतलेल्या अनुभवांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे अनुभवसुद्धा बालकाला तिथे येत असतात. आणि यानुसार नवीन अनुभव जे मिळाले ते नवीन अनुभव आपण काय करतो, जुन्या अनुभवामध्ये टाकत जातो आणि नवीन रचना स्वीकारून जुनी टाकून देतो आणि वास्तवाशी त्याला जोडून घेतो. यालाच काय म्हणतात आपण, समायोजन म्हणतो. असे जे काही वेगवेगळे संकल्पना किंवा संबोध शिकण्यासाठी बोधात्मक रचनावाद महत्त्वाचा आहे. बोधात्मक रचनावादामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉग्निटिव्ह क्रायसिस ती तयार होतात. नवे जुने संघर्ष, सत्य असत्य ज्ञान वा बालकांनी परिस्थिती, हवे हवे संघर्ष, हवे नको संघर्ष, नको नको संघर्ष, याच्यामुळे सुद्धा बोधात्मक कॉग्निटिव्ह क्रायसिस होत असतात. मग आता जुने नवे संघर्ष काय येतं, जीन पियाजे यांच्या उत्पत्तीमध्ये सांगितलेले आहे की जुन्या रचनेशी नवीन अनुभव जर मिळत जुळत नसतील तर आपल्याला जुनी रचना टाकून देऊन नवीन स्वीकारावं लागते आणि त्याला त्या संघ ॲडजस्टमेंट करावी लागते, याला काय म्हणतो आपण, अकोमोडेशन म्हणतो. त्यानंतर सत्य असत्य ज्ञान, सत्य आणि असत्य ज्ञान, म्हणजेच काय, ज्ञानाची सत्य असत्यता पडताळून पाहिजे आपल्याला, तर काय करतो स्वतः आपल्याला अनुभव घ्यावा लागतात आणि त्या ज्ञानाचं काय करावं लागतं, व्हॅलिडिटी किंवा सप्रमाणीकरण करावं लागतं, त्यानुसार ते सत्य असत्य ज्ञान पडताळून पाहिलं पाहिजे. आपण कुठंही वाचलं पुस्तकातलं, यूट्यूबवर माहिती पाहिली किंवा आणखी गुगलवर माहिती पाहिली, परंतु प्रत्येक ज्ञान आपण स्वतः तिथं एक दोन तीन माध्यमातून तिथं पडताळून पाहणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर आहे बालक आणि परिस्थिती. ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये बालक हा स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी आंतरक्रिया साधतो, परंतु हे एन्व्हायरमेंटशी त्याला इंटरॅक्शन ज्यावेळेस येत असते त्यावेळेस त्याला अडथळे जर काही आले तर ते अडथळे त्याला दूर करणं अपेक्षित तिथे असतं. त्यानंतर आहे मानसशास्त्रीयदृष्ट्या तीन प्रकारचे संघर्षाला व्यक्तीला सामोरं जावं लागतं. कोणत्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं, संघर्ष काय असतात, हवे हवे, दोन्ही गोष्टी हव्या असतात, दोन्ही गोष्टी हव्या आहेत त्यावेळेस संघर्ष होतो. उदाहरणार्थ हुंडा पद्धतीमध्ये एखाद्या मुलाला हुंडा पण हवा असतो, मुलगी पण चांगली सुंदर हवी असते, सुशिक्षित हवी असते, नोकरीवाली हवी असते, ते हवे हवे संघर्ष होतो. पगाराच्या नोकरीच्या बाबतीमध्ये नोकरी चांगली पाहिजे, कामही कमी पाहिजे, सगळंच हवे हवे संघर्ष होत असतो. त्यानंतर हवे नको संघर्ष, हवे नकोमध्ये काय आहे, व्यक्तीला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर दुसरी गोष्ट टाळायची असते, म्हणजे एखादी गोष्ट मिळावी म्हणून एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. आपल्याला खूप लांब जर नोकरी करायला आपल्याला घराचा गावाचा त्याग करावा लागतो, हवे नको संघर्ष होतो. त्यानंतर नको नको, हेही नको तेही नको, व्यक्तीला दोन्ही गोष्टी टाळायचे आहेत. त्यानंतर मग तिथं काय आहे, वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. शिक्षकाने सांगितलेला गृहपाठ जर असेल तर गृहपाठही करायचा कंटाळा येतो, आणि शिक्षकाने जर आपल्याला रागवले तर शिक्षा केली तर ते पण नको असतं, नको नको. अशा पद्धतीने बोधात्मक रचनावादामध्ये इथे वेगवेगळ्या पद्धतीने तिथे संघर्ष घडत असतात. त्यानंतर पाहता
बोधात्मक रचनावादामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर विचार करण्याची वैशिष्ट्ये तिथे सांगितली गेलेली आहेत. मग त्यामध्ये अवबोधात्मक स्तर एक आहे आणि संबोधात्मक स्तर एक आहे. अवबोधात्मक स्तर आणि संबोधात्मक स्तर या स्तरातून आपण तिथे ज्ञान हे ग्रहण करत असतो. ते कशा पद्धतीने ग्रहण करतो ते आपण थोडं विचार करण्याची. आता पहा याच्यामध्ये काय होते, अवबोधात्मक स्तर इथं काय म्हटले, अवबोध. ज्यावेळी बालकाची किंवा व्यक्तीची विचारप्रक्रिया ही अवबोधावर आधारलेली असते त्यावेळेस त्याला काय म्हणतात, अवबोधात्मक स्तर. उदाहरणार्थ जे काही त्याला डोळ्यांनी दिसतंय किंवा कानाने ऐकू येते त्याच्यावर तो विचार करतोय. म्हणजेच कॉफी पिताना काय करतोय किंवा चहा पिताना काय करतो, तिथं काय करतोय, चहाचा स्वाद आणि चव याच्यासंबंधी विचार करतोय. हे प्रत्यक्ष वस्तू पाहतोय तो अवबोध. ज्ञानाची रचना होत असताना विद्यार्थी परिसरामधल्या गोष्टी पाहतो आणि त्यानुसार अनुभवांचे संच तयार करतो. गांधी जयंतीला महात्मा गांधींचा फोटो पाहिला, कर्मवीर जयंतीला कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो पाहिला, त्यांचे वस्त्र, साधं राहणीमान, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, गांधींच्या हातातली काठी, या सगळ्या गोष्टी तो पाहतो, याच्यानुसार विचार करतो. या सगळ्या उदाहरणामध्ये बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम होतो. आणि तिथे काय होतं, उद्दीपक म्हणजेच काय, गांधीजींचा फोटो हा उद्दीपक आहे. उद्दीपक म्हणजे कुठली वस्तू, घटना, प्रसंग, व्यक्ती. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो हा उद्दीपक आहे. त्यानुसार उद्दीपकाचा काय झाला, डोळ्यावर परिणाम झाला आहे, आपल्याला दिसते डोळ्यांनी, विचार करतोय आपण त्याच्यावर. त्यानुसार काय होतं, मनामध्ये अवबोध तयार होतो, म्हणजे संवेदनेचा लावलेला अर्थ म्हणजे अवबोध तयार होतोय. आणि या अवबोधावर आधारलेल्या विचार प्रक्रियेला काय म्हणतात, अवबोधात्मक स्तर. प्रत्यक्ष वस्तू, घटना, प्रसंग समोर पाहिजे. ओके, दुसरा आहे संबोधात्मक स्तर. संबोध, संबोध म्हणजेच काय, प्रत्यक्ष वस्तू, घटना, प्रसंग समोर नसली तरी देखील चालते. म्हणजेच काय, या स्तरावरील विचार हा संकल्पनेवर आधारित असतो. यामध्ये आपल्या मनामध्ये पूर्वी जे काय आपण संकल्पना तयार केली आहे किंवा विचारांच्या साहाय्याने आपण तिथे काय करतो, विचार प्रक्रिया करतो. यामध्ये मनात तयार झालेल्या संबोधाच्या साहाय्याने विचार करतोय. निबंध लेखन करतोय आपण. बघा, निबंध लेखनाला काय आपल्यासमोर काही नसतं ना, परंतु आपण म्हणतो मी पंतप्रधान झालो तर, मी पाहिलेली जत्रा, त्यानंतर रेल्वे स्टेशनवरचा एखादा प्रसंग. आपण काय करतो, पूर्वीच्या अनुभवावर लिहितो निबंध. कथालेखन, कथासुद्धा आपण वेगवेगळ्या अनुभवावर लिहितो. म्हणजे प्रत्यक्ष वस्तू, घटना, प्रसंग समोर नसते, मनातील विचारावर, मनातील संबोधावर आपण तिथे करतो. त्यानंतर एक कल्पक स्तर, कल्पनांच्या आधारे काय करू शकतो, तिथे तयारी करू शकतो. मग या पद्धतीने अवबोध पातळीवरील जे काही विचार आहेत त्या अवबोध पातळीवरील विचारांच्या अनुषंगाने, संबोध पातळीवरील विचारांच्या अनुषंगाने काय करतो आपण, तिथे ज्ञानाचं ग्रहण हे करत असतो. बोधात्मक रचनावादा अध्ययन अध्यापनामध्ये याचा वापर तिथे कसा केला जातो, त्याचं वैशिष्ट्य झालं. आता उपयोजन म्हणजे शैक्षणिक महत्त्व. आता याच्यामध्ये बोधात्मक ज्ञान रचनावादामध्ये काय गरजेचं आहे, विचार जो आहे तो विचार प्रक्रियेमध्ये अवबोध आणि संबोध ह्या पातळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र या दोन्ही पातळ्या आपण वेगवेगळ्या प्रकाराने तिथे विचार करू शकतो. म्हणजे विचार प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत, उद्गामी पद्धतीने, अवगामी पद्धतीने. तुम्हाला मग सांगितलं मी उद्गामीचं उदाहरण, उद अधिक गमन विचारांच्या वरच्या दिशेने जाणारी, अवगामी म्हणजे विचारांच्या खालच्या दिशेने जाणारी आहे. उदाहरणार्थ गणितामध्ये आपण सूत्र सांगितलेलं आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे किंवा चौरसाचे क्षेत्रफळ आहे, बाजूचा वर्ग. सूत्र आधीच सांगून टाकायचं मुलांना, चौरसाची वेगवेगळी उदाहरणं द्यायची, वेगवेगळ्या बाजू असलेल्या चौरसांचं सांगायचं, 5 सेंटीमीटर चौरस, 10 सेंटीमीटर चौरस, 15 सेंटीमीटर चौरस. सूत्र सांगायचं, सूत्रावरून उदाहरणं सोडायला, जे अवगामी हे सोपं आहे. परंतु उद्गामीमध्ये काय, सूत्रच तयार करायचं आहे, कसं तयार करायचं आहे ते शिकवायचं आहे. समस्या विमोचन पद्धती आहे, समस्या समोर ठेवून त्या समस्येपासून कशी सुटका घ्यायची मुलांची. प्रदूषण ही समस्या आहे, त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाटी समस्या आहे, जमिनीची धूप ही समस्या आहे, त्यानंतर मुलांच्या वेगळ्या समस्यातून काय करायचं आहे, चिकित्सक विचार पद्धती आहे. चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची सर्जनशील विचार आहेत मुलांचे, त्याचाही वापर तिथे करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने केंद्रित विचार मुलं करतात किंवा विमर्शी विचार आहे, अनेक वेगळ्या पद्धतीने खूप चिंतनात्मक विचार तिथे करायचे आहेत. या सगळ्याच्यामध्ये बोधात्मक रचनावादाचा वापर तिथे असतो. त्यानंतर आहे वर्गातील आंतरक्रिया आणि आदानप्रदान वाढवण्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर तिथे करायचा आहे. पृच्छा पद्धती आहे, मुलांना प्रश्न विचारत विचारत संवाद साधत साधत चौकशी करत करत शिकवायचं आहे. हे आपण पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानामध्ये तिथं अभ्यासक्रम 109 आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे वर्गीकरण, वर्गीकरण करायचे, क्लासिफिकेशन, सजीव, निर्जीव, सपुष्प, अपुष्प, त्यानंतर
वेगवेगळ्या याच्यातला फरक पाहायचा आहे. क्रियापदांचे प्रकार आहे किंवा प्रयोगाचे प्रकार आहेत, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, असे वेगवेगळे आहेत. वर्गीकरण करायचं आहे प्रत्येक गोष्टीचं, ॲनालिसिस क्लासिफिकेशन करायचं आहे, विश्लेषण ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, इथं खूप मोठी एक गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतो आहे, त्याचं काय करायचं, तुकडे तुकडे करायची. उदाहरणार्थ आपण इथं एखादं फूल पाहिलेलं आहे, या फुलामध्ये वेगवेगळे भाग आहेत. मग या फुलामध्ये कोणते कोणते भाग आहेत, तर तिथे त्याचे पानं आहेत, त्याच्या पाकळ्या आहेत, त्याच्यामध्ये दलपुंज आहे, निदलपुंज असे प्रत्येक फूल समक्ष पाहतो आहे, पूर्ण फूल पाहतो आहे आपण. त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करतो आहे, हे पाकळ्या वेगळ्या करतो, याचं कार्य वेगळं आहे, या देठाचं कार्य वेगळं आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या घटकांचं, श्रीकेसराचं कार्य वेगळे, पुंकेसराचं कार्य वेगळे, असं मी उदाहरण देईल तुम्हाला फुलाचं. त्यानंतर पृथक्करण, त्यानंतर संकल्पना चित्रण हा एक वेगळा टॉपिक आहे. संकल्पना चित्रण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे, तुम्ही जरूर पहा. संकल्पना चित्रण मॅपिंग करायचं आहे आपल्याला, आपल्या मॅपिंग ही पण ज्ञानरचनावरशीच निगडीत आहे. ज्ञानाची रचना कशी करतो आहे आपण, संकल्पना घ्यायची एखादी, सपोज आपण घेतली एखादी बल ही संकल्पना घेतली, मग बल या संकल्पनेशी निगडीत तुमच्या मनामध्ये काय काय संकल्पना येतात त्याला आपण तिथं जोडत जायचं आहे. अशा पद्धतीने संकल्पना चित्रण आहे. मग तुम्ही अनेक तिथे उदाहरणं लिहू शकतो संकल्पना चित्रणामध्ये, विषयानुसार आपल्या विषयातल्या काय काय संकल्पना आहेत त्या तिथे उदाहरण लिहू शकता. त्रिकोण, चौकोन, बल, गती, त्वरण, नाम, सर्वनाम, क्रियापद, अशा अनेक. भूगोलामध्ये भूकंप, त्याच्यानंतर खडकांचं अपक्षीणन म्हणतो आपण, त्यानंतर पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनेला तिथं आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. त्यानंतर प्रायोगिकता, प्रायोगिक तिथं विद्यार्थ्यांना प्रयोग करून घ्यायचे आहेत. समस्या निराकरण क्षमता आहे, सहयोगी अध्ययन आहे, शब्दजाळी आहे, मुक्त प्रश्न आहेत, ओक तक्ते आहेत, अशा अनेक प्रकारांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ज्ञानाची रचना करायला शिकू शकतो. त्यानंतर पहा, या ज्ञान रचनामध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची. शिक्षकाने वर्गामध्ये वातावरण आनंददायी ठेवलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे काय करायचं आहे पहा, विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी समजून घ्यायची, तो कुठल्या स्तरातून आलं आहे, कोणत्या आर्थिक स्तरातून आलं आहे, कोणत्या सामाजिक स्तरातून आलं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यासाठी तिथे काय करायचं आहे, मुलांचं भाषा सुधारण्यासाठी वर्गात संवाद चर्चा घडवून आणायचे आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा शिकण्यास प्रवृत्त करायचं आहे. उद्गामी पद्धतीने विचार करायला लावायचा आहे. मुलांना स्वतःला माहिती गोळा कर, शिक्षकांनी सगळी माहिती देत नाही बसायचं, मुलांना माहिती गोळा करायला लावायची आहे. अध्ययन प्रवृत्त करण्यासाठी मुलांना स्वतःच्या आतून प्रेरणा मिळायला पाहिजे. आपण बाहेरून धाक, दपटशा, दडपण, भीती, शिक्षा असं नाही करायचं, स्वतःतून त्यांना आतून प्रेरणाही आली पाहिजे. शिक्षकाची भूमिका, आणखी वर्गामध्ये अध्यापन करताना उच्चस्तरीय हायर ऑर्डर क्वेश्चनचा, प्रश्नांचा वापर करा. आपण प्रश्न कौशल्यामध्ये पाहिलं बघा, मध्यम प्रश्न, निम्न प्रश्न आणि उच्चस्तरीय. उच्चस्तरीय प्रश्न आपण कमी विचारतो, परंतु उच्चस्तरीय प्रश्न आपण अधिकाधिक विचारले तरी पण चालत आहेत. 30 ते 35 मिनिटाच्या लेसनमध्ये विद्यार्थ्यांना समूहामध्ये काम करण्यास सवय लावायची आहे, आणि त्यांच्या वयानुसार त्यांना अनुभूती द्यायचे आहेत, हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पहा, शैक्षणिक उपयोजन काय, व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, परंतु तुम्ही शेवटपर्यंत पहा, संकल्पना आणखी क्लिअर होईल तुमच्या. त्याच्यामध्ये बघा आणखी काय सांगितलं आहे, की निष्क्रिय ज्ञानाचं ग्रहण करण्यापेक्षा सक्रिय ज्ञानाची रचना तिथं करायला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. सक्रिय ज्ञान म्हणजेच काय, तिथं कृतीयुक्त सहभाग, ज्ञानाची रचना अत्यंत महत्त्वाचे. विद्यार्थी स्वतः अर्थ लावून ज्ञान मिळत असल्यामुळे त्यांची चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढणार आहे. स्वतः विद्यार्थ्यांनी कृती कराव्या, प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही विषयाचे उदाहरण लिहिणं अपेक्षित आहे. वर्गातील अध्ययन क्रियेपेक्षा विद्यार्थ्यांची अध्ययन क्रिया ही प्रमुख भूमिका आहे. मग याच्यामध्ये ज्ञानरचनावाद्यामध्ये, ज्ञानरचनावादी वर्ग वातावरणामध्ये, वर्ग वातावरण खूप महत्त्वाचं आहे. तिथं फक्त विद्यार्थी केंद्रित वर्ग वातावरण असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना काय शिकायचे, किती वेळ शिकायचे, हे सगळे निर्णय त्यांना घेऊ द्यायचे आहे, तरच तुमचं खऱ्या अर्थाने त्या विषयाचं अध्ययन होणार आहे मुलांचं. विद्यार्थी स्वतः शंका उपस्थित करून प्रश्न विचारतात, हे देखील त्यांना तिथे करू दिलं पाहिजे. त्यानंतर आहे, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला, एका प्रश्नाला विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात, तर अपेक्षित आहेत ती. प्रत्येकाच्या उत्तराची दखल तिथे घ्यायची आहे. याच्यामध्ये तोटा असा आहे की ज्ञानरचनावादामध्ये सिलॅबस तिथे पूर्ण करायला थोडीशी अडचण येऊ शकते, परंतु जेवढे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण ज्ञानरचनावादाने शिकवावेत. विद्यार्थी सहकार्ययुक्त अध्ययनातून प्रसंग, घटना संबोध शिकतात. कृतीद्वारे अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करतात. निसर्गाचे निरीक्षण, प्रकल्प क्षेत्रभेटी, यातून मुलांचं ज्ञान वाढतं. ज्ञानरचनावादामध्ये मूल्यमापनाचं जे आहे उद्दिष्ट असं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गुणात्मक आणि संख्यात्मक साधनांनी
आपण ती तपास शकतो. संख्यात्मक म्हणजेच काय? प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी परीक्षा, गुणात्मकमध्ये पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चय म्हणजे आपण म्हणजे सराव पाठाचे मार्क कसे देतो, पदनिश्चयन, त्याला पदनिश्चयन श्रेणी म्हणतात. 1 ते 5 मध्ये तुम्हाला मुलांचा पाठ कसा होता, प्रस्तावना कशी होती, फरक लेखन कसं होतं, असे त्याच्यामध्ये पदनिश्चयन पदनिश्चित केलं असतं. पडताळा सूची आहे, प्रसंग प्रासंगिक नोंदी आहेत, विशिष्ट प्रसंगाला अनुसार मुलगा कसा वागतो आहे, हे गुणात्मक साधनामध्ये येते. आकारिक आणि साकारिक मूल्यमापन करायचे. आकारिक म्हणजे काय? प्रत्येक 3 महिन्याला घटक चाचणी घेतो आपण ती. आणि साकारिक म्हणजे काय? होल, पूर्ण वर्षभराचं, बोर्डाची परीक्षा असेल किंवा वार्षिक परीक्षा असेल, अशा पद्धतीने आपण त्यांचं इथे करू शकतो. इथं या पद्धतीने आपण ज्ञानरचनावाद म्हणजेच काय आणि बोधात्मक ज्ञानरचनावादाविषयीची जी काही माहिती आहे ती माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला आणखी याच्याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. धन्यवाद.